गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आई एम निर्जला चौधरी। टुडे वी आर गोइंग टू लर्न 9th क्लास यूनिट नंबर 3, मोहन एंड हिज वीणा पार्ट 1। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला 9वी इयत्तेचं नंबर 3 युनिट बघायचं आहे, मोहन एंड हिज वीणा। विद्यार्थी मित्रांनो, खूपच सुंदर असा पाठ आहे। एक ग्रॅमी अवॉर्ड विनर आणि त्या विजेत्याच्या जीवनातील उतार चढाव, लहानपणापासून ते त्यांच्या ग्रॅमी अवॉर्डपर्यंतचा जो प्रवास आहे, त्या प्रवासाची अद्भुत गाथा। तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक मॉरल स्टोरी देखील म्हणता येईल। हल्लीच्या तरुणांसाठी की तुम्ही तुमची जी स्वप्न आहे तर ती मिळवण्यासाठी कोणत्या प्रकारची मेहनत करू शकणार आणि निश्चितच तुमच्या मेहनतीने तुम्हाला त्यात यश प्राप्त होईलच, अशीच एक गोष्ट ह्या पाठात सांगण्यात आलेली आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाठाला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण पाठाला रिलेटेड काही पिक्चर्स बघणार आहे। ही वीणा, देन वी सी दिस इज व्हायोलिन, याला व्हायोलिन म्हणतात। नेक्स्ट वी सी गिटार, तर याला गिटार म्हणतात। मोहन वॉज बॉर्न इन अ फॅमिली ऑफ म्युझिशियन्स, म्युझिक वॉज इन हिज ब्लड, ही ग्रीव अप विथ म्युझिशियन्स। विद्यार्थी मित्रांनो, मोहनचा जन्म संगीतकाराच्या कुटुंबात झाला होता। संगीत त्याच्या रक्तात होते, तो संगीतकारांच्या मध्येच वाढला। त्याच्या घरातील सर्व सदस्य हे संगीतकारच होते आणि वेगवेगळ्या प्रकारचं ते तिथे रियाज करायचे, आणि अशा घराण्यामध्ये मोहनचा जन्म झालेला होता। लाईक हिज फादर अँड अदर फॅमिली मेंबर्स, ही वॉज इनिशियली ट्रेन इन व्होकल म्युझिक अँड देन ही ट्राईड हिज हँड ॲट व्हायोलिन। त्याचे वडील आणि परिवारातील इतर दुसऱ्या सदस्यांसारखा सुरुवातीला त्याला गाणं म्हणण्याची तालीम देण्यात आली, त्याला म्हणजेच मोहनला गाणं म्हणण्याची तालीम देण्यात आली, आणि नंतर त्याने व्हायोलिन शिकण्याचा प्रयत्न केला। नंतरून मोहनने हातामध्ये व्हायोलिन घेतलं आणि व्हायोलिन शिकण्याचा त्याने प्रयत्न केला। नाव व्हायोलिनचं म्युझिक कशा प्रकारे असतं तर ते आपण ऐकणार आहोत। Was about 10, he started liking sitar. He was also trained in it and played it for about 3 years. विद्यार्थी मित्रांनो, मोहन 10 वर्षाचा होता तेव्हा त्याला सितार आवडायला लागली, त्याच्यात सुद्धा त्याला तालीम देण्यात आली होती, आणि जवळजवळ 3 वर्ष मोहनने सितार वाजवली, त्याने त्याच्यामध्ये तालीम घेतली आणि 3 वर्षापर्यंत त्याने ही सितार वाजवली। खाली आपल्याला सितारचं चित्र दिसत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सितार कशा प्रकारे वाजत असते, त्याचा सूर कशा प्रकारचा असतो, तर ते आता आपण बघूया।
A German lady came to stay with Mohan's family to learn music from his father. It was then that the guitar entered in his life. He began his experiment with that beautiful instrument. एक जर्मन स्त्री ही मोहनच्या वडिलांजवळ संगीत शिकायला त्यांच्या परिवारात राहायला आलेली होती. तेव्हा मोहनच्या जीवनात गिटारचा प्रवेश झाला. तेव्हापासून मोहनच्या जीवनामध्ये गिटारचा प्रवेश हा झालेला होता. ते सुंदर वाद्य त्याच्याबरोबर मोहनने प्रयोग सुरू केले. जे गिटार होते तर त्या गिटारबरोबर आता मोहनने वेगवेगळ्या प्रकारचं प्रयोग सुरू केलेले होते. आता आपण गिटारचं म्युझिक, गिटारचं संगीत कशा प्रकारे असतं तर ते आपण ऐकू. Instrument now in my life. I want to play the guitar only, said Mohan to himself. Guitar took all his time. विद्यार्थी मित्रांनो, मोहन म्हणतोय आता माझ्या जीवनात दुसऱ्या कोणत्याही वाद्याला स्थान नाही, मला फक्त आणि फक्त गिटारच वाजवायची आहे. मोहन स्वतःशीच बोलला. पूर्ण वेळ जो आहे तर पूर्ण वेळ मोहनचा गिटारच घेत असे. पूर्ण वेळ त्याच्याजवळ गिटारच असायची. गिटार द होल डे गिटार. अवर्स इज अ फॅमिली वेअर सितार, व्होकल्स अँड क्लासिकल व्हायोलिन आर प्रॅक्टिस. The guitar does not have the effect which our instrument do, and moreover, it's not from India, said one of the family members. Do you know, your father does not approve your love for the guitar, said his auntie. विद्यार्थी मित्रांनो, गिटार, पूर्ण दिवस गिटार. आपल्या परिवारामध्ये सितार, गायन आणि शास्त्रीय व्हायोलिनचा सराव होत असे. आपल्या वाद्यासारखा प्रभाव गिटारमध्ये नाही आणि त्या उपरांत ते भारताचे पण वाद्य नाही, परिवारातील एका सदस्याने म्हटले. तुला माहीतच आहे की तुझ्या वडिलांना गिटारबद्दलचे तुझे प्रेम त्यांना आवडत नाही, मोहनच्या आंटीने मोहनला असं म्हटलं की तुझं जे गिटारबद्दलचं प्रेम आहे तर ते तुझ्या वडिलांना अजिबात आवडत नाही आणि तरी पण तू गिटार वाजवतोस. But his mother came to help him. Let him follow his heart's desire, she declared. Then his father started supporting him. He was overjoyed and decided to modify this Western instrument. He tried to make it suitable for playing pure Indian classical music. He spent 2 more years with guitar only. पण मोहनच्या आईने त्याला मदत केली. त्याला म्हणजेच मोहनला त्याच्या हृदयाची इच्छा पूर्ण करू द्या असे मोहनच्या आईने जाहीर केले. नंतर तर मोहनच्या वडिलांनी सुद्धा त्याला मदत करायला सुरुवात केली. मोहन खूप आनंदी झाला आणि पाश्चिमात्याच्या त्या वाद्यात फेरफार करायचं नक्की केलं. मोहनने त्याला शुद्ध भारतीय शास्त्रीय संगीत वाजवण्यासाठी अनुकूल असे प्रयत्न केले आणि मोहनने 2 वर्ष फक्त गिटारवरच ध्यान दिलं आणि त्याचाच रियाज तो करत असायचा. नाव फ्रेंड्स, वी विल स्टॉप हिअर अँड वी सी रिमेनिंग पार्ट ऑफ लेसन इन पार्ट 2.
विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला इथे ग्लॉसरी शब्दार्थ दिलेले आहेत, तर ते तुम्ही व्यवस्थित 2 ते 3 वेळा वाचायचे आहेत, त्यांचं व्यवस्थित पाठांतर करायचं आहे आणि आपल्या स्वाध्यायाच्या वहीत सगळे शब्दार्थ लिहून टाकायचे आहेत. थँक्यू.